आता एक मोठी बातमी, नाशिक मध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर यासंदर्भात थेट आरोप केलाय. बिल्डरांच्या माध्यमातून पैसे कोणाकडे गेले याची तक्रार करणार असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. तर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे राऊतच भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. राऊतांवर पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप असल्याचंही नितेश राणेंनी म्हटलंय. नाशिक मधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले या संदर्भात विस्तृत तक्रार मी करतोय. संजय राजाराम राऊत आरोप करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर स्वतः पत्राचारच्या मराठी माणसाचे घर हडपण्याचा आरोप आहे, स्वतः बरबटलेला आहे. मग पत्राचारमध्ये काय पाकिस्तानचे लोक राहत होते का? तिथे पण मराठी माणसंच होती ज्यांची घरं ह्यांनी हडपली, ज्यांना बेघर त्यांनी केलं. म्हणून मराठी माणसावर बोलण्याचा नैतिक अधिकार हा संजय राजाराम राऊतांना आहे. आता आणखी एक मोठी बातमी.